अशी काय बघतेस माझ्याकडे भूत बघितल्यासारखी? त्यामध्ये मला आठवतं आपण गणपती आणायला गेलो होतो, अशीच रिक्षा थांबवली होती मी शिट्टी वाजव, तेव्हा रस्त्याने एकटी बोलत बसले होते. लोकांना काय वाटत असेल ना? नाही म्हणजे तुम्ही मला दिसता हो, पण लोकांना काय माहिती गोळाशी बोलती येतो. वेडी वाटत असेल वेडी. आता काय वेगळं वाटतंय? दे आता उत्तर दे. अय्या हे पडलं. हा फोनवर बोलतीये. वेडी वाटत असेल ना मी लोकांना. हा हॅलो. हा बोला. वा माझ्या बरोबर राहून बरंच शिकलीस तू. ए थांब साईडला गेला सांग त्यांना. वर्षाला घरची कामं करायचीच नसतात, हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शिफ्टिंग म्हटलं की खूप काम आहे, त्यामुळे कल्टी मारली तिने. मैत्रिणी बरोबर खंडाळ्याला गेली ती. उदय हो का? आली की सांगतो. हो वर्षताई. अहो खंडाळ्याला गेल्यात त्या, भाऊजींनी सांगितलं मला. बरोबर आहे रमाताई, रेंज नसेल तिथे म्हणून फोन बंद आहे त्यांचा. खूप बरं वाटतंय मला आता, काळजी मिटली माझी. त्या आलं ना खंडाळ्याहून मग येतील आपल्याला भेटायला. चल आता खंडाळ्याहून येण्यासाठी खंडाळ्याला जायला लागेल. म्हणजे वर्षा घरातच आहे? नाही भाऊजी म्हणाले मला की खोटं बोलतो तो, ती आतमध्येच आहे. चिंगी पास्ता खाऊन झोपली. घरात नव्हत्या ना बाईसाहेब, काय करणार? कोळंबीचं लोणचं कशासोबत खाणार? खाल्ला बिचारीने पास्ता. नोकरी करणारी आई असती वेगळी गोष्ट, पण या घरातल्या बाईने घरात नको राहायला राघवा. आई खरंच चुकलं माझं, मी सांगून जायला हवं होतं तुम्हाला. पण आई मी जर वर्षा त्यांच्या घरी गेले नसते ना, तर मला हे कळलंच नसतं की वर्षा ते 2-3 दिवसापासून घरी का नाही येते, त्यांचा फोन का बंद आहे. काय झालं? काही झालं नसणार रे, सवय आईला सगळ्यांची काळजी करायची. सवय कसली? आजार आहे आजार. आई जरा थांब, तिला काही सांगायचंय सांगू दे ना. बोल. तुम्ही जो पत्ता दिला होता ना, त्या पत्त्यावर गेले होते मी वर्षाच्या घरी. हो मग? पण त्या तिथे राहतच नाही. म्हणजे त्यांनी घर बदललंय म्हणे, त्या दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यात म्हणे, आणि त्याची काहीच कल्पना नाही आपल्याला. कधी झालंय? 2-3 दिवस झाले असतील म्हणे. भाडं दिलं नाही म्हणून घर बदलावं लागलं. काय बोलते राघव, स्वतःच्या घराचं कोणी भाडं भरतं का? आई स्वतःच घर नव्हतं त्यांचं. आनंदी काय बोलते तुझी बायको? मी नीट चौकशी करून लग्न केलंय माझ्या पोरीच, पण मला तिथे हीच माहिती मिळाली. आई जरा थांब, कुठे काय झालं? मग दुसरा पत्ता मिळाला नवीन घराचा, मग त्या पत्त्यावर मी गेले. भाऊजी होते घरात, भाऊजीनेच दरवाजा उघडला. उघडला असेल, अतुलरावांना सुट्टी असेल आज. हो आई, पण भाऊजींनी मला सांगितलं की वर्षाताई घरात नाही आहेत.
अगं बाई, गेली असेल भटकायला बाहेर. वर्षा येते, पायाला भिंगरी असते तिच्या. वर्षाताई घरातच होत्या. भाऊजी खोटं बोलत होते माझ्याशी. खरंच आई, मला काय वाटतंय माहितीये, आपण जरा वर्षाताईंकडे दुर्लक्ष करतो. वर्षाताई काहीतरी लपवतात, त्यांच्या अडचणी सांगत नाहीयेत आपल्याला. पण आपण त्यांना समजून घ्यायला हवं आणि त्यांची विचारपूस करायला हवी. बर, ते सगळं जाऊ द्या. मला सांग आनंदी, तू गेलीस तेव्हा तुला अतुलरावांनी सांगितलं की वर्षा घरी नाहीये. बरोबर. मग तुला कसं कळलं की वर्षा घरात आहे? तू आतमध्ये जाऊन बघितलंस? नाही ना. सांगितलं कसं नाही? अरे दादा, घाई घाईत झालं रे. खूप अर्जंटली ठरलं. आणि तसंही तुला तुझे व्याप काय कमी आहेत का? हा, घरात द्यायला वेळ मिळत नाही तुला. ते सगळं ठीक आहे, पण आनंदी सांगत होती की ते घर भाड्याने होतं आणि म्हणून काढलं. अरे दादा, काही काय सांगते आनंदी? तब्येत बरी आहे ना तिची? हे बघ, मी सांगते तुला. आधीच घर 35 लाखाला विकलं आणि हे घर 50 लाखाला घेतलं. 15 लाख रुपये यांनी यांच्या ऑफिस मधून लोन काढलंय. तू पण ना कुणाचंही काही ऐकतोस. बर, आनंदी तुझ्या घरी आली होती हे तरी माहिती आहे ना तुला? अरे दादा, मी घरी कुठे होते? लोणावळ्याला गेले होते 2 दिवस मैत्रिणींबरोबर. पण आनंदीला भाऊजींनी सांगितलं की तू खंडाळ्याला गेली होतीस. दादा, लोणावळा काय आणि खंडाळा काय, किती दूर आहे? 1 दिवस खंडाळ्याला गेले, दुसऱ्या दिवशी लोणावळ्याला गेले. सांगितलं असेल यांनी खंडाळा, त्यात काय एवढं? पण घराचं शिफ्टिंग सोडून तू बाहेर का जावंस? दादा, मला ते शिफ्टिंग वगैरे करायचा कंटाळा येतो, तुला माहिती आहे ना. म्हणून मग मीच यांना म्हटलं, ते मूवर्स अँड पॅकर्स बुक करा आणि करून घ्या एकदाच काय ते शिफ्टिंग. मग काय, त्यांनी तसंच केलं. बरं, मग झालं आता शिफ्टिंग? हो, आणि आता मी पण आली आहे ना. आता बघ घर कसं व्यवस्थित लावते. घर काय फक्त तुझ्या बायकोलाच नीट सजवता येतं? आता बघ तुझी बहीण कसं छान घर सजवते ते. ठीक आहे, चालू दे तुमचं, ठेवतो फोन. काय? व्यवस्थित आहे ती, व्यवस्थित बोलत होती. आणि ती खरंच बाहेर गेली होती आणि ते शिफ्टिंगसाठी काही बाहेरची माणसं बोलावली होती. नाही, भाऊजी एकटेच होते, सगळं एकटेच करत होते भाऊजी. मी स्वतः बघितलं भाऊजींना एकटे असताना. तू मला हा मध्ये सांगितलं तर मी सोडा ना माझा. आनंदी आले सांगितलं का नाही मला? सांगायची गरज होती? ढोल ताशे वाजवून स्वागत करायचं होतं का माहेरच्यांच? अहो, अजून चौकशी करायला हवी आपण. कसली चौकशी ग? आता काय पोलीस धाडतेस त्यांच्या घरी? आनंदी. हा, बिस्किटांमुळे चहा संपलाय माझा. वाढीव चहा देतेस का ग बाळा? हो आई, दे. बिस्किट खात होती ना, संपला चहा म्हणून घेते. हा, देते. हा, हे घ्या. काय चहा जास्तच भरायला लागला? आईच्या चहामध्ये साखर कमी असते पण. शुगर फ्री आहे माझा चहा म्हणून घेते. अरे आनंदी, काही आणायचं असेल तर मला सांग, संध्याकाळी घेऊन येईन मी. नाही, काही नको. काय ना, माझे गुडघे दुखतात ना आनंदी, म्हणून म्हटलं बिस्किटांवर जोर देऊया. बिस्किटच खाते सकाळी म्हणून. बर आई, चहा घ्या आणि मग आराम कर. हो, आज आराम करते मी. आराम कर, बघते. बघ बघ कोण आहे. वर्षाताई, गुड मॉर्निंग. आले सीए? मी आले होते काल घरी. हे घे, रिकम आहे, घासायचं राहिलाय. मी थकले होते ना ग पिकनिकहून येऊन, त्यामुळे कंठा. हो, तुम्हाला खूप आठवण येत होती ना माझी.
खरं तर आई मी काल पिकनिकहून आल्यावरच येणार होते, पण खूप कंटाळले होते, मग म्हटलं राहू दे. फोन पण चहा आण ना माझ्यासाठी, मी आले तर आणते बाळाला चहा आण माझ्या. अगं आठवण काय, आम्हाला कोणाला आठवण नव्हतीये, तुझ्या बहिणीलाच आठवण येत होती. नाही तस काही नाही आई ग, आई मला दे ना. नाही नाही तर शुगर फ्री आहे, तुला नाही चालणार. आणि आनंदी अगं काल आलीस तर येऊन बसून तरी जायचं. आई हे म्हणाले मला की आनंदी आली काय गेली काय बसली सुद्धा नाही सारी. नाही नाही असं तुला आणणार आहे ना तिच्या. आई नुसतं बिस्किट तरी बुडवू दे ना ग आई, अशी काय धक्का लागेल तिकडे जावर. नाही वर्षा अगं लहान मुलीसारखं वागू नये बेटा. आणते बहिणी आणते ना तुझी बहिणी. अगं पण मला नुसतं बिस्किट बुडवायचंय ग चहामध्ये. आई ए आनंदी आण ग, आण तुझ्या नंडेसाठी चहा आणते आणते. काय म्हणते तुझं नवीन घर काय म्हणते बाळा? मस्त. तुला माहितीये का जुन्या घरात राहायचं आला मला कंटाळा. मग हे काय म्हणाले, ज्या घरात राहायचं आपल्याला कंटाळा येतोय तिथे राहायचंच कशाला, कोण मग घेऊन टाकलं नवीन घर. बरोबर काही घे आता चहा घे, मनसोक्त पी. हाताला काय लागलंय तुमच्या? बास काही झालं नाहीये. वर्षाताई मी काय म्हणते? काय तुझं? आज भाऊजींना इथेच बोलवा जेवायला. इथे कशाला? तुमच्या हाताला लागलंय आणि आता नवीन घरी त्या सगळ्या सामानाची गडबड आहे. तुम्ही भाऊजींना इथेच बोलवा, तुम्ही दोघं इथे जेवा आणि मग घरी जा. नाही नको. काय नाही, बरोबर म्हणते ती. आज संध्याकाळी तुम्ही दोघांनी इथे जेवायचं. आता भाऊ एवढा म्हणतोय तर बोलव ना. येऊ दे जावय बापूंना, खूप दिवस झाले आपल्याकडे आले नाहीत ते बाळा. आणि तुलाही लागलंय की नाही, येऊ दे त्यांना इथे छान पंचपक्वानांचं जेवण करून घालते. त्यांना फोन लाव आणि आम्ही रिक्वेस्ट केली असं सांग त्यांना. फोन लाव. हो कुठे ठेवलास का? आहे त्या बाई इकडे. लावतेस ना? हो. काय ग अहो म्हणून सेव्ह केलास? बोला काय मेनू. हा आओ मी पोचले हा घरी. हो हे काय सगळे समोरच आहेत माझ्या. हा मी काय म्हणते, आज तुम्ही जेवायला इथे घरीच या. मी सांगितलं. आई म्हणत होती की खूप दिवस झाले तुम्ही आला नाहीत घरी, आणि दादा पण आग्रह करत होता तुम्हाला इथे जेवायला बोलवायला, आणि त्याच्या लग्नात पण नव्हतात ना तुम्ही, म्हणून मग आनंदीने. स्पीकर वर टाक, मला ऐकायचंय. काय आहे तुझं नवरा बायको मध्ये, थांब जरा. सासूबाई बोलतायत म्हणून सांग ना त्यांना. अगं मी काय, तू आहे का? बूट सूट माहेरी जायला काहीतरी स्टेटस असतं माझं, समजलं का? मी येणार नाही. तुला जमलं तर डबा घेऊन खाली ये, नाही तर स्वतः घरी ये. ठीक आहे. फोन ठेवा. आनंदी. हो मी सगळी तयारी करायला येते. तू एकटीने नाही, तुम्ही दोघींनी आनंदीला मदत करायची. हा करणार करणार तर एकटीला थोडी करायला लावणार आहे. आणि ऐक ना बाळा, ऐक ना, आज येताना ना बासुंदी घेऊन ये. बर. आणि कमल डेरीची बासुंदी 2 किलो चांगली विसरू नको, कमल डेरीची बासुंदी चांगली असते. हा आणि लवकर ये, नाही तर जावई बसेल इथे वाट बघत आणि तुझा पत्ता नाही. हा लवकर ये. टाटा. वर्षाते मी काल घरी गेले होते ना तेव्हा आनंदी जावई येतात, स्वयंपाक व्यवस्थित झाला पाहिजे.
काही वरखाली होता कामाने भाज्या कोशिंबीर कढी सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. हा करशील ना बाळा? हो हो. आणि मी आहे. लवकर कामाला लग. हो चल लवकर चल. सगळ्या उशांची कवर आमच्या आनंदीने केली आहेत. हा छान डोकं चालू होते घर सजवण्यात. बसा आम्ही आलेच. आई तुम्ही बसा मी पाच. ते काय तुम्ही बऱ्याच वर्षांनी आलात ना. आईला काय करू आणि काय नको असं झालं म्हणूनच मधून अधून यायला पाहिजे. वर्षा तू आली की आईला असंच होतं का ग? नाही. म्हणून ती म्हणे ना रोज मरे त्याला कोण रडे. जावय बापू घ्या लिंबाचं शॉट माझ्या हाताने केलंय. थँक्यू आई. तुमच्या असं जेवायला मी एकदम आतुर झालो. काय ग बाई म्हणत तुम्हाला आवडत ते सगळं केलंय तुमच्या सासूबाईंनी. खरं जाऊ का? फक्त तुमच्या हातचं जेवायला मिळावं म्हणून मी हिच्याशी लग्न केलंय. काहीतरी काय बोलतय जावे बापू. आनंदी काय झालंय आपल्या सासूला? याचे कसले लाड करते? अरे कोणीतरी आवरा रे यांना. आणखी देऊ का लिंबू सरबत? नाही. बर बासुंदी केली आहे बरं का तुमच्या आवडीची? आई मी ताट वाढून आणते. हो काहीही झालं तरी आज याचं पितळ उघडं पडायलाच पाहिजे. आलंच. घे वर्षा. आनंदी पाणी आणतेस ना? पाणी. घ्या आता. अप्रतिम सुंदर झालं सगळं मी केलं. जावे बापू अगदी लक्ष ठेवून सगळे पदार्थ. फक्त पुऱ्या हिला सांगितलं करायला. तुम्हाला आवडते ना माझ्या हातची वाटाण्याची उसळ म्हणून मुद्दाम केली. घ्या ना गरम गरम पुरी सोबत वाटाण्याची उसळ खाऊन बघा बघू. सासूबाई इतक्या दिवसात तुमच्या आजची चव बिलकुल बदललेली नाही. पुरी आण ना पुरी. हो मला सांगितलं नाही येणार आणि आले. आता सगळ्यांशी खेळी मेळीने वागतायत. काय यांच्या मनात चाललंय काही कळतच नाहीये. बाकी दिवाळीत प्रमोशन मिळालं ना? कॉंग्रॅच्युलेशन. वर्षाने सांगितलं पेढे मिळाले आम्हाला. पेढे पोचले नाही म्हणजे मीला काजू कतली घेऊन जा म्हणून सांगितलं होतं. तू पेढे आणलेस का? नाही. तुम्हाला प्रमोशन मिळालं ना त्याची मिठाई आम्हाला मिळाली हे महत्वाचं.
आमच्या एका केसच्या निमित्ताने तुमच्या ऑफिसच्या एरियात आमचं सध्या येणं जाणं होत, तेव्हा एखाद दिवशी मी वेळ काढून येईन तुमच्या ऑफिसमध्ये भेटायला. नका येऊ. काय फक्त जेवायचंच घेत आहे तर काही मानपानच काही करणार आहे? पण ते तर लग्न झालं की त्या वर्षी करतात ना. आता इतकी वर्ष झाली लग्नाला, आता कुठे मानपान? का माझे दोन शर्ट खराब केले त्याच काय? तुझ्या भावाची शर्ट आणणार होती ना, काय झालं? आता एवढा आलोय तरी कमी आता परत जाऊ. काय विचारतोय, हात हलवत जाऊ का? माझं मानपान झालं नाही ना तर त्याचे परिणाम तुला घरी गेल्यावर भोगायला लागतील नेहमीप्रमाणे, कळलं? अग हे काय झालंय, काय झालं त्याला? हो ते आपल्या नवीन घराच्या पायऱ्या असून कळत नाहीत ना मला, तर मी धडपडले आणि खांबावर आपटले लागलं मला जरा. बाकी काही नाही. मला सांगितलं का नाही असं नाही करायचं का? तुझ्या माहेरचं काय म्हणतील? आमच्या मुलीकडे अजिबात लक्ष नाही जावंय बापूंचं. तू एक काम कर, हात धुवून घे, आपण त्याला काहीतरी लावू. चल चल पटकन हात धुवून बाहेर होईल. मी लक्षात राहील ना, नाकावर गाडी दिसली की गेट उघडायचं. ताई हा रुमाल राहिला. तुम्हाला जायचं नसेल तर थांबा आपल्या घरी, नका जाऊ. रुमाल द्यायला आली होतीस ना, दिलास रुमाल? कोण सांगतं ना तुला या सगळ्यात नाक खुपसायला? कशासाठी आली होतीस परवा माझ्या घरी? काय काय जाणून घ्यायचा प्रयत्न करतेस तू? का आता स्वतःचा संसार नीट होत नाही म्हणून दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची? हे यांना जेवायला बोलवायचं तूच ठरवलंस ना सगळं? आई आणि दादाच्या डोक्यात खुळ तूच घातलंस ना? काय काय गरज होती हे सगळं करायची? तुला काय वाटलं मी हँडल नाही करू शकत माझा संसार? का मी इथे येते, मजा करते, मस्करी करते म्हणजे तुला मी मूर्ख वाटते? काही गरज नाही आहे या सगळ्यात पडायची. माझा संसार सांभाळून घ्यायला मी समर्थ आहे. वर्षा आले. रुमाल दिलायस ना, जात आवर गुपचूप आणि माझ्या आयुष्यात लुडबुड करू नकोस. सावकाश जा. चल ग आष्टी करणी, निघाले मी देवदर्शनाला. टाटा. ओ डेरे वहिनी, जाते बर देवदर्शनाला. काहीतरी राहिलं वाटत आईच. आई तुम्ही आत्या? आई कोणी नाही आत, मी आणि चिंगी या आत्या. आई आत्ताच देवदर्शनाला गेल्या आहेत ना? नाही, सगळ्या सोसायटीला सांगून गेल्या त्या. राघव गेलाय ना सोडायला त्यांना? हो. तुम्ही असं अचानक? अगं मी पुरणपोळी केली आहे चिंगीसाठी, तिला आवडते ना खूप. पाठवशील तिला खाली खायला?
असं विचारून मला लाजवू नका बर. चिंगीला आजी आजोबांच्या हक्काने कधीही घेऊन जा. थांबा चिंगी बाळा, हे बघ कोण आलंय. आजी आली. आजी, आजीने पुरणपोळी केली आहे तुझ्यासाठी. आजी घ्यायला आली आहे तुला. मोबाईल वर काहीतरी बघत असेल. ते कानात इयरफोन्स लावून बसते. थांबा आई, बोलवते आम्ही. वाव आजी, पुरणपोळी. मी आले, तू पुढे हो. एवढं कार्टून बघून येते. कार्टून झाल्याशिवाय काही यायची नाही. कार्टून झालं की पाठव तिला खाली. ठीक आहे, पाठवते मी तिला. आनंदी, राघवला सांगायला हवं ना ग? ते कधी नाही म्हणणार आहेत का तुम्हाला? कधीच नाही. आत्या बर, पाणी आणते आणि बस. पाणी कशाला? लांबून आली का मी? आई, काही बोलायचं आहे का तुम्हाला? हा म्हणजे आनंदी, किती समजूतदार आहेस ग तू. चिंगुडी, तुझं झालं की मग खाली ये. आज आपण पुन्हा मिस्टर इंडिया बघूया. काय अगो हो, तिला तो मिस्टर इंडिया पिक्चर खूप आवडतो. ते घड्याळ लावल्यावर अनिल कपूर अदृश्य होतो बघ. ते तिला खूप आवडतं. म्हणजे घड्याळ लावतात हे आणि दोघ जण घर भर खेळतात मिस्टर इंडिया, मिस्टर इंडिया खेळत. मग या खेळात मिस्टर इंडिया कोण असत? अग आपली चिंगुडी. ती काय करते, ह्यांचा घड्याळ हाताला लावते आणि मग हे घर भर तिला शोधतात. चिंगी कुठे आहे, चिंगी कुठे आहे करत. इतकी मज्जा येते ना आनंदी. तिचं झालं की तिला पाठव खाली. पाठव. चिंगुडी, पुरणपोळी वाट बघतीय तुझी, ये खाली. चल येते मी. मग आता? आता काय? ताटं वाढायला घेऊ. म्हणजे आज आपण दोघेच आहोत घरी? हो. ए, ते वर्षा येणार आहे का? काय म्हणाली काय? अहो काही माहिती नाही मला. हॅलो वर्षा. हा कशी आहेस? नाही काय करतेस? नाही मी काय म्हणत होतो, अगं आज मी आणि आनंदी आम्ही दोघे जाऊ घरी आणि म्हटलं तू आणि भाऊजी दोघे या ना घरी जेवायला. आज पुन्हा या जेवायला घरी. नाही काय झालं, हे काल भाऊजी आले, मला कुठे त्यांच्याशी बोलायला मिळाले. आई कुठे काय बोलूच देत नाही. बघितलं ना काल कसं पुढे पुढे करत होते ते. त्यामुळे तुम्ही या, आम्ही दोघे, तुम्ही दोघे आपण छान मस्त गप्पा मारूया, जेवण करूया. ठरला प्लॅन? ठीक आहे, नंतर भेटू. अहो या जेवायला. हा मी फ्रेश होऊन येतो. मी कोणाचा मर्डर नाही केलाय. हा पण तरी मर्डर ऐकलं की भीती वाटते ना आपल्याला. बरोबर. अहो सांगताय ना तुम्ही काय ते
कोर्टात काय झालं ते सांगणार होता ना तुम्ही? हा 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 अरे काय केस अशी होती, दोन मित्र एकाच ऑफिस मध्ये काम करायला, ऑफिस सुटलं आणि मग ते दोघेही मिळून एका बार मध्ये गेले. मग पहिला मित्र बार मधून घरी जायला निघाला, तो घरी पोहोचला, दुसरा मात्र घरी पोहोचलाच नाही, कारण मधल्या वाटेत त्याच्यावर अटॅक झाला, त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला गेला. बर आता तो जो मित्र घरी पोहोचलेला आहे ना, त्याच्या बाजूने मी केस लढतोय. तो माझ्याशी बोलत असताना मला सारखं जाणवायचं की हा काहीतरी लपवतोय आपल्यापासून. पण कसं असतं, कोर्टाच्या नजरेत एव्हरीबडी इज इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. म्हणजे कोर्टाच्या नजरेत गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणीच गुन्हेगार नाही. बरोबर. पण आता ह्याने गुन्हा केलेला नाहीये हे आपल्याला सिद्ध करावंच लागणार. तुम्ही केलं ना सिद्ध? एवढं सोपं थोडी येते. आता जो सरकारी वकील आहे म्हणजे ज्याच्यावर अटॅक झाला त्या मित्राचा जो वकील आहे सरकारी वकील, त्याच्याकडे मोटिव्ह प्रूव्ह करण्यासाठी त्याने काय सांगावं की माझा अशील हा प्रगती करतोय आणि त्याच्या कलिग्जना मात्र ते बघवत नाहीये. तो जडला ओढून ओढून सांगत होता. हे काय केलं? ते काळा कोट वकिलाचा. हा सरकारी वकील. माय लॉर्ड, आजच्या या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये माझा अशील प्रगती करत असताना त्याचे सगळे कलिग्स मात्र जळत होते त्याच्यावर, त्यांना त्रास होत होता आणि त्याच त्रासाचा परिणाम हा गंभीर गुन्हा घडलेला आहे. माझ्या अशिलाला न्याय हवाय माय लॉर्ड, माझ्या अशिलाला न्याय हवाय. तुम्ही काय केलं? मी सांगतो. हा जो सरकारी वकील सबनीस, हा माझा कॉलेज मधला मित्र. घे पाय माझे, मित्राची लढायला कसं वाटत? पूर्ण रात्र जायची आणि घरात दोघच. ह्यांच्यासोबत गप्पा मारायला वेळ घालवायला खूप आवडेल मला, पण ह्यांना कसं सांगणार मी आता?
झोपली असेल का आनंदी? झोपली असेल कदाचित. नको नको, जाऊ दे. थांबा तिथेच, थांबा. अजिबात हलायचं नाही. तुम्हाला काय वाटतंय, मी एकटी आहे म्हणून तुम्ही मला त्रास देणार? बघून घेईल तुम्हाला. एकटी म्हणून त्रास देताय ना तुम्ही मला? हो, दार बंद करा. आनंदी, दार बंद करा. काय चाललंय? थांबा, हलू नका. साधारण अंदाज आलाय, पण तू सांगशील तर बरं होईल. काय चाललंय? मी मोजलेत, दोन मच्छर आहेत. मग आजपासून त्रास देत आहेत मला. हाताला काही लागत नाहीये, सारखं चकमा देत आहेत मला. त्यांना माहिती नाही मी किती जिद्दी येते. असं सहज सोडणार नाही मी त्यांना. नाही, मच्छर चावला की काय होतं माहितीये ना? काय? मलेरिया. आणि त्याच्यापेक्षा इथे कानाजवळ भुणभुण करताना त्याचा जास्त त्रास होतो मला. हळू. मगासपासून त्रास देत आहे मला. त्यांच्यामुळे मी ना असं चादरीत डोकं घालून झोपले होते, तर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला मला. आणि उठले ना इथे बसलो होता. चावलं असत तर? अरे तुम्ही आलो नका. नाही आलत. कॉफी पिण्यासाठी माहोल ही तसा लागतो, म्हणून हा माहोल. काय झालं? घे एक मिनिट. हा मग माझा आहे आणि हा मग तुझा आहे. असं का? माझ्यासाठी वेगळी केली आहे का कॉफी? हा, म्हणजे कॉफी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाऊ शकते, त्यातलं प्रमाण कमी जास्त करून. तर हो, ही कॉफी वेगळी आहे. सारखीच दिसते. पण ही कॉफी माझी वाली जास्त स्ट्रॉंग आहे, तुझी कमी स्ट्रॉंग आहे. अहो, मला तुमची कॉफी पिऊन बघायची आहे. तुला नाही आवडणार. बघू तर द्या. Thank you.
माझीच बरी आहे. छान झाली. थँक्यू. मी चहा असंच पिते, म्हणजे असं पाहिलं नाही ना तर समाधान नाही होत बघ माझं. मला पण तसं समाधान मिळते का ही कॉफी तशी पिऊन. नाही नाही असं नाही, थांबा. अच्छा आनंदी, मिशी आली आहे. मस्ती करते ना चिंगी, शेवटी झोपल्या बाई दोघी. मी पण झोपते.
कसली तयारी चालली? मला कळतंय आनंदी तुझं काय चाललंय ते. काल रात्री मी आले नसते ना तर राघवच्या खांद्यावरती डोकंच ठेवलं असतस तू. म्हणूनच आता मी सावध राहणार आहे. ठीक आहे मी करतो. आनंदी राघवला सांग की कॉलर नीट कर. अहो ते इथे नीट करा. कॉलर नाही करा तुम्हीच करा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची काय आनंदी मस्त चाललंय तुझं. खांद्यावरती डोकं काय ठेवायचंय तुला? बटन काय लावायचे? तुला काय वाटत कोणी बघत नाहीये? मांजरालाही वाटत आपण डोळे मिटून दूध पितोय तर आपल्याकडे कोणीच पाहत नाही. पण मी बघते. हे बघ कोर्टात हा मी असा दिसतो. चांगले दिसता. राघवा माझं ठरलंय. काय? मी आता ह्या बायकांसोबत देवदर्शनाला जाणार नाही. मी म्हातारी नाही यांच्यासारखी. हा मी माझं आयुष्य मस्त जगणार आहे, मज्जा करणार आहे. त्या माझ्या मैत्रिणीला आणि माझ्या बहिणींना या म्हाताऱ्यांना जाऊ दे. कुठे जायचं तिकडे? मी नाही जाणार त्यांच्यासोबत. मी जाईन दुबई, मलेशिया. वर्ल्ड टूर करणार मी, वर्ल्ड टूर. आई तुम्हाला जे जे हवं ते करा तुम्ही. एकदम गुणगुणायला लागला. रमा गेल्यानंतर पहिल्यांदा गुणगुणताना बघते त्याला. परत आल्यापासून हे दोघं काहीतरी वेगळंच वागतायत. राघव गाणी काय गातोय? दोघं एकमेकांकडे बघून हसतायत काय? नक्की काहीतरी झालेलं आहे. वर्षा काश्मीर गुजरात मध्ये. आई उगा चिडवू नको. सांग नाही काय मुंबईच्या उकाड्यात कुठे तू स्वेटर घालून आलेस? मुंबईचा हिवाळा किती असतो माहितीये? मोजून 3.5 तास. त्याच्यावर हिवाळा नसतो ग बाई. काय अजून मफलर वगैरे नाही मिळालं का गुंडाळ्याला? माझ्याकडे माकड टोपी आहे ती देऊ. नाही तर शाल पण आहे. मी आता गेलेली देवदर्शनाला. आणू शाल आणू. आई मला म्हणत असतेस वाटेल ती बडबड करू नकोस. आणि तू काय करतेस वर्षा? काय झालं? कुठे काय? काही नाही. चिडलीस कशासाठी एवढी? काय झालं सांग बरं. दादा तू ते कॉइन दिलं होतस ना? रमाताई काय होतय? काय तुला काय होतय? मला कुठे काय होतय? चिडला तर तुम्हीच. काय करू? हे आनंद साजरा करू? फटाके फोडू? गच्चीवरती बागडू?
राग तर येणारच ना मला. अहो कसला राग आलाय तुम्हाला? तुला काय वाटत? मला काय कळत नाही तुझं काय चाललंय ते. मग मला आता कळू द्या, सांगा. तू लग्न करून माझ्या घरामध्ये आली, मी केलं सहन. चिंगी बरोबरच तुझं नातं आता पुन्हा पूर्वी सारखं होतंय, तेही ठीक आहे, तू काळजी घेतेस तिची. माझ्या आईशी तुझं खूप चांगलं जमतंय तेही मान्य, पण राघवच्या बाबतीत मी काही सहन करू शकणार नाही. राघव माझा नवरा आहे आणि तो माझाच राहणार आहे. मग माझं कोण आहे? तुझं कोण आहे म्हणजे? म्हणजे ही माणसं माझी पण आहेत. मी आता जे काही करते त्यांच्यासाठी करते. तुम्ही सारखं माझं माझं का करताय? पण तुझ्या आधी ती माझी माणसं आहेत. हा मग मी कुठे नाकारतेय? तुमचं या घरातलं स्थान मी नाकारतच नाहीये. मग तुमच्या नंतर या घरात माझं स्थान असेलच ना? त्यांच्या आयुष्यात माझं स्थान असेलच ना रमाताई? ते जे काय असेल ते असेल, पण माझ्या संसारात लुडबुड नाही करायची तू. ते तू नाही यायचं मध्ये रमाताई. आता हा संसार फक्त तुमचा नाहीये, ह्या संसाराचा भाग मी पण आहे. त्यामुळे तुमचा संसार माझा संसार करण्यापेक्षा हा संसार आपला आहे असं म्हणूया. आणि आता हे मान्य करा तुम्ही. हे मला मान्य नाही. मान्य तर करावंच लागेल. मनाचा मोठेपणा तेवढा दाखवावंच लागेल तुम्हाला. हा दाखवाल ना आई? आनंदी ती जाते, तिचं काय ते दे तिला. हा वेळ लावू नको, जावे बाप वाट बघत असतील. बघू दे त्यांना वाट, मी नाही जाणार आहे आज, इथेच राहणार आहे. का नाही जाणार? नाही जाणार. राघवा आज काही कोणाचा बर्थडे आहे का रे, का सणवार आहे, काय आहे का आज काही? काही नसलं तरी मी इथे राहू शकत नाही का? हे माझं घर आहे की नाही? हा दादा हे पण माझं घर आहे ना, राहू शकते की नाही मी इथे? वर्षा दादा ते चिडलेत माझ्यावर, मी नाही बोलणार आहे त्यांच्याशी. मी चांगले 4-5 दिवस इथेच राहणार आहे. भाई 4-5 दिवस? हो. ए बाळा, हे रोजचं येणं जाणं ठीक आहे, 4 दिवस इथेच ठिया मारून बसणं बरं नाही ग. का 4 दिवस जड झाले मी तुला? बघ कशी बोलते बघ, हा कळता येईल अशी चिडचिड करते. तिच्याशी काही बोलायला गेलं की चिडचिड करते आईवर. थांब थांब, मी बोलतो तिच्याशी. पण नाही, इथे सगळ्यांच्या नजरेत चुका दिसतात माझ्याबद्दलच्या. ते काही नाही, मी सांगून ठेवते मला नाही बोलायचं यांच्याशी, आणि मी 4 दिवस तिथेच राहणार आहे, नंतरचा नंतर बघू काय होईल ते. अग वर्षा नीट विचार कर. अगं कित्येक वेळेला तू इथे असताना तुझं पाकिट तू इथेच विसरतेस, घरी जातेस, तुझ्या मागून येऊन मी तुला पाकिट दिलेलं आहे, किंवा दुसऱ्या दिवशी तू आल्यानंतर तुला कळतं अरे माझं पाकिट इथेच होतं. हे असं कित्येक वेळा झालेलं आहे. पण मला एवढं माहिती आहे की भाऊजी सॉर्टेड आहेत, म्हटल्यानंतर त्यांना राग येणं साहजिक आहे. आता ठीक आहे ना, नाणं हरवलंय तर तू स्वतः ते मान्य कर आणि मोकळी हो ना. तुला बोलायला जमत नाहीये का? ठीक आहे, मी बोलतो भाऊजींशी. दादा अरे ऐक ना आनंदी, बघतीस काय, थांबव त्याला. अहो थांब थांब आनंदी, हा प्रश्न बोलल्याशिवाय सुटणार नाहीये, मला बोल दे. दादा हा भाऊजी मी बोलतोय, राघव अहो आहे तेच. हा निघणारच आहे ते भाऊजी. मी काय म्हणतोय, आत्ता मला कळालं की ते सोन्याचं कॉईन हरवलंय ना. ठीक आहे साधं कॉईन तर आहे, ते फार काही अगदी आता भांडू नका तुम्ही. ते कॉईन आहे तो कोणाकडूनही हरवू शकतो, आणि हवं तर दुसरा कॉईन मी तुम्हाला घेऊन देईन बस. पण तुम्ही एकमेकांसोबत भांडू नका, समजून घ्या. मी आता तिला घरी पाठवतो, मी स्वतः येऊन तिला सोडतो. तुम्ही बोला एकमेकांशी, रागवू नका. हा तो संपूर्ण वेळ तुझ्या ह्या घरासाठी खर्च कर. ते घर तुझं आहे ग, पण हे घर तुझं आहे. हे तुम्हा दोघांना हवं तसं लाव सजाव. आणि वर्ष
जबाबदारी अंगावर आली ना की मग त्यातून मिळणारा आनंद समाधान खूप मोठं असतं. तुला कळत नाही, नाही तर मग नेहमीच तुला माहेरी यावं असं वाटेल. ये ना कधी पण, पण हे घर तुझं आहे. भाऊजींना एका दिवशी सुट्टी घ्यायला सांग, दोघांनी मिळून तुमचं घर लावा, सजवा, घरासाठी वेळ काढ. कारण आता तुमचा संसार या नवीन वास्तूत तुम्हाला नव्याने सुरू करायचा आहे, हे ध्यानात ठेव. कळत ना मी काय म्हणतो ते? येऊ मी? हो दादा. काळजी घे. भावाला आणलं होतं बॉडीगार्ड म्हणून? नाही. का प्रवचन द्यायला? नाही. झालं, बॉडीगार्ड गेला, राघव बुवांचं प्रवचन संपलं. आता तुला कोण वाचवणार? मला दुसरी घेऊन दे. आपण घेऊन देऊया तिला, त्या तीन चार वस्तू घेऊन देऊ आपण तिला. आई पण हा पर्यायच नाहीये. म्हणजे माफ करा मी मध्ये बोलतीये, पण वर्षाताईंच्या संसारात जी काही अडचण आहे ती फक्त आर्थिक दृष्ट्या नाहीये. त्यामुळे आपण वस्तू घेऊ आणि त्यांना देऊ आणि मग त्यांची अडचण सुटणार आहे असं वाटत असेल तर असं नाहीये ते. आनंदी तू नको बोलूस यात, सगळे तुझ्या माहेरच्यांसारखे नसतात. नेसत्या वस्त्रानिशी मुलीला पाठवायला आमच्याकडे देतात अग, सगळं करावं लागतं मुलीचं आम्हाला. आई तिला नको बोलायला सांगू यामध्ये. आपलंच नाणं खोटं आहे, आपल्याला करावंच लागणार ना. आपणच म्हणायचं आपलं नाणं खोटं आहे असं म्हणून कसं चालेल आई? म्हणजे वर्षाची काहीच चूक नाही असं म्हणायचं तुला? नाही तसं नाही म्हणायचंय मला. कदाचित त्यांच्या संसाराकडे लक्ष देणं होत नसेल, पण आपण त्यांना समजावून सांगू, ऐकतील त्या, समजतील त्या. पण फक्त त्यांची चूक आहे असं नाहीये, भाऊजींची पण चूक असू शकते. हा ए बाई, माझ्या जावायला नावं ठेवायची नाही? लाखात एक जाव आहे माझा. हो ए, असं लाखात एकच कार्ट उपसत. आई भाऊजींना दोष द्यायचा नाहीये मला, पण एकदा वर्षाताईंशी शांतपणे बोलूयात आपण. नक्की काय झालंय हे ऐकून घेऊयात. नेमकं काय होतंय हे मी तिकडे जाऊन बघून आलोय आनंदी. खरंच जर का काही असतं ना तर वर्षा कधी शांत बसली नसती, आपल्याला कधीच कळलं असतं सगळं काही. हो ना, मला असं वाटतंय वर्षानेच आता बदलणं गरजेचं आहे. मी तिला सतत जाणीव करून देत राहिलो, पण तिला जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणं राहून गेलं. आईने सुद्धा वर्षाच्या प्रत्येक हट्टाला खतपाणी घातलं, त्याचाच हा परिणाम आहे. आम्ही गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय तिचा संसार खूप छान व्यवस्थित सुरळीत चालावा, पण खरं तर तिचा संसार ह्याच घरातून चालतो, फॅक्ट आहे. तर तू नको टेन्शन घेऊस. आहो, संसाराला लागणाऱ्या वस्तू देणं आणि संसारात नांदणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे वरून संसार दिसतो तेवढा सोपा नसतो तो. आपल्याला एखादी व्यक्ती अशी वाटू शकते की तिला त्या संसाराच्या जबाबदाऱ्या नकोय असं वाटू शकतं, पण त्याची दुसरी बाजू पण असू शकते ना. वैकरणी गोष्टींना बघून काही निर्णय घेऊ नका, बस एवढंच म्हणायचंय मला. आनंदी तुझी कॉफी थंड होईल. आणि ठीक आहे, म्हणजे वर्षाबद्दल आपण काही बोलणं इम्पॉर्टंट आहेच, पण खरं तर कॉफी
मला तुझ्यासोबत निवांत कॉफी प्यायची म्हणून मी आलोय. अहो काय एक सांगू, कॉफी छान झाली. थँक यू. आज खूप धावपळ झाली ना तुमची? हा ठीक आहे, पण नाही वर्षाताईंची काळजी, ऑफिस मधली कामं असतील, जमला असाल तुम्ही. ठीक आहे, काय हरकत नाही. केप पाय माझे, जमला असाल म्हणून मीच बसली आहे. आनंदी, काश्मीरी मिरची कुठे? ती नाही भिजत टाकलीस? अगं पावभाजी तर छान रंग येतो. रमाताई, आता मला मगाशी सांगत होतात भाऊजी किती विक्षिप्त आहे, आणि आता मदतीला आलात. मला तर ना त्याला असं चोप द्यावासा वाटतो ना, आणि या वर्षासाठी शांत बसते मी. नाही तर असं मारलं असतं ना त्याला. पण ही वर्षा सुद्धा ना धुतल्या तांदळासारखी नाहीये, एकदम आळशी आहे आणि खादाड आहे. ठीक आहे, जाऊ दे, कशी असते तरी माझी नणंद देते. माझी पण आहे ना. खरं सांगू का तुम्हाला, मला माझ्या माणसांसाठी करायला खूप आवडतं, पण भाऊजींसाठी काही करावं असं वाटत नाही. पण शेवटी काय, माणसांपेक्षा नाती जास्त मोठी. आणि आपण ती नाती जपत बसायची आणि यांनी त्या नात्याची किंमत करायची. काय करतेस हे नीट कर, सगळं नीट कर बर का. आणि हे सगळं उकडून झालं ना की स्मॅश करायचंय तुला. हो, एरवी सगळेजण तुला सुग्रण सुग्रण म्हणत असतात, आता आज काहीतरीच करून ठेवशील. खरं सांगू का, नेहमीच जेवण मला बनवायला सांगा. पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, पिठलं, भाकरी, मच्छी, मटण. बस बस बस, मला तोंडाला पाणी सुटत ग. म्हणजे मी ते कधीही करू शकते, पण हे मुंबईकडे जे मिळतं ना पावभाजी आणि चायनीज, ते नाही जमत मला. म्हणजे तसं नीट जमत मला, पण हॉटेलमध्ये कशी मिळते पावभाजी तशी नाही जमत. काय मदत कराल ना आता मला? हा करते की. आता काय, चौथीसाठी कुकिंग क्लासेस उघडायला लागतील मला. आनंदी, काय मस्त वास येतोय ग पावभाजीचा. हो ना, हो खूप छान झाली असणार नक्की. आनंदी, वा वा वा, छान वास येतोय ग. मला राहवलं नाही म्हणून आले मी बघायला. सुरेख सुरेख, टाक टाक बटर टाक, भरपूर बटर टाक. हो मी काय म्हणते, आता जावई बापूंसाठी करतेच आहेस ना, मग आपल्यासाठी पण करून टाक. नाही मला नकोय, मला नकोय, मी चिंगीसाठी म्हणते. आई, केली आहे मी एक बटाट्याची आणि एक भाऊजींसाठी बिन बटाट्याची. वा वा वा, गुणाचे. मला जरा दाखव बरं, दाखव म्हणजे मला चव घेऊ दे. काय मला म्हणाले ना सासूबाई, तुमच्या हातची पाहिजे पावभाजी, तुम्हाला बघायला पाहिजे ना बनवली आहेस की नाही बरोबर. वा सुरेख, छान छान बनवलीस. बघितलंस कशी बनवायची हे मी सांगितलं आणि कौतुक तुझं होतंय. बर आनंदी, एक बटाट्याची आणि एक बिन बटाट्याची गेलीस ना, चुकून बटाटा इकडचा तिकडे नाही ना गेला. नाही नाही आई, मी काळजी घेतलीये त्याची. हो बाई, जावायचं काम आहे. आता जावयाच्या मागण्या आपण नाही मान्य करायच्या तर कोणी करायच्या, सांग मला. काळजीच आहे सगळी. रमा पण बनवायची, पण ही जरा जास्त चांगली केली आहेस तू. गुडघ्या बरोबर बोट पण क्षीण झाली का माझी, हातातूनच पडलं. आहेत आहेत दोघ जण आतमध्ये,
त्यांचे सावंत तिसरं महायुद्ध सुरू होत आहे. अरे बघा आता भांडणं पोच पडतील माझ्या बरण्या फुकतील. रमा तू आज जा, त्याच्याशिवाय ते बाहेर यायचं नाही. बघ जरा आता तू पावभाजी करणार आणि मला खायला शिकवणार का? खाणं वेगळं बनवणं वेगळं. मी सांगतो ना तुम्हाला, बाबा तू थांब मला करू दे बघ असं लावायचं. अरे थांब तवा लाल लाल. अरे काय करतो नसतो आणा इकडे. काय चाललंय बाबा? हे द्या. हे काय काय अगं? अगं सांग तुझ्या नवऱ्याला सांग मी कसं बनवतो ते सांग. बाबांना बाहेर घेऊन जाणं ऐकतच नाहीये ते माझं. मी पटकन पाव भाजून आणतो. बाबा मी पाव छान भाजतो की नाही मग मला करू दे. मी मी करणार पटकन दे. नसतं असं नसतं, ऐका ना माझं. रमा अगं मला करू दे, मी करतो ना. बस बस बस. हा घेऊन जाय ना बाहेर. जा बाहेर, जा बाहेर. लागो बस. माझा नियम असा आहे की माझ्या किचन मध्ये मी इथे असताना कोणीही लुडबुड करायची नाही. मी करतो मला माहितीये. बाहेर जा, बाहेर जा. तुम्ही पण बाहेर जा, बाहेर जा. चला सगळे पाव भाजून झाले असते. हो 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 तुमच्यामुळे झालं सगळं. अरे तुझ्यामुळे झालं, मी केलं असते सगळं व्यवस्थित. तुम्ही धावत का आलात बाहेर? प्रमाणे हाकललं ना तुम्हाला याच्यामुळे. मी चांगले पाव भाजत होतो कुरकुरीत एकदम. नाही नाही हे बघा ते कसं असतं, बटर तव्याला भासायचं त्याच्यानंतर मग ते गरम करतात की नाही पाव त्याच्यावर. बरोबर आहे. हे शास्त्र त्यांना समजावून सांगतो तर ऐकत नाही. आधी पावाला बटर लावायचा आणि मग ते तयार भाजायचे. कुरकुरीत होतात की नाही? पाव गरम आहे. अरे मग तू मला सांग, तू पावाला बटर लावून मगच तो भाजलायस ना? हे बघा मी सांगितलं तसंच त्यांनी केलं. नाही नाही अगं माझं बरोबर आहे की नाही? माझं बरोबर आहे की नाही? तव्याला बटर लावून त्याने पाव भाजलेले तुम्ही सांगितलं. नाही 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 माझ्या प्रमाणे आवडलं. खात आहे का? दोघांच्या हातातली पावभाजी काढून घेऊ मी. आले माझे शेंगे चिंगळा हे इकडे ये 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 इकडे ये. आता शांत बसायचं हे आता ना माझ उतरवला पाहिजे. अरे काय वर्षाला मारतोस काय? हात फिरगळलास ना तुझाच हात मोडते ना. बघतोयस कुठे? नजर खाली खाली. डोळे सोडून टाकेन तुझे. ओरडतोस बायकोवरती, गळाच दाबून टाकेन तुझा, संपवून टाकेन. एवढा कसला अहंकार आहे? कोणीच रे तू? पुरुष आहे म्हणून अहंकार आहे? बायकोवरती हात उचलला म्हणजे झालं हा तुमचा पुरुषार्थ? तो पुरुषार्थ चेचून टाकेन तुझा, कळलं ना? नाही मारणार. शांत व्हा बरं आधी. शांत मी आहे. कर्णिकांच्या मुलीवर हात उचलल्यावर कर्णिक शांत बसतील असं वाटतंय का यांना? वाटत असेल तर यांचा गैरसमज दूर करायला हवा. ओके नाही बरोबर आहे आनंद. एक देठ होईल याला. पाची बोट उमटली पाहिजे. वर्षाला झालेल्या